माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, यावर त्यांनी प्रतिक्रिया देत भाजप वरिष्ठांचे आभार मानले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारताचे यशस्वी गृहमंत्री अमितजी शहा, भारतीय जनता पक्षाचे यशस्वी अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर, जो पश्चिम विदर्भासारख्या मागास भागातून येतो, जो ओबीसी समाजाच्या व्यथा सातत्यानं मांडतो, जो शेतकरी आणि शेतमजुराची भाषा बोलतो, त्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान जो केला आहे, संधी जी दिली आहे, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ही दिलेली जबाबदारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत पोचवण्याकरता, अंत्योदयापर्यंत पोचवण्याकरता मला शक्ती देतील, शक्ती देईल. आणि त्याचसोबत विदर्भावर जो सातत्यानं अन्याय राज्य सरकारकडून होतो आहे, शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो आहे, ओबीसींवर अन्याय होतो आहे, युवकांवर अन्याय होतो आहे, त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सुद्धा या राज्यसभेच्या माध्यमातून मला शक्ती निश्चितपणे मिळेल असा माझा विश्वास आहे. म्हणून ना सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.